Now being recorded. गुड आफ्टरनून, मी स्क्रीन प्रेझेंट करते. टीचर मंडे पासून चालू होणार आहे का काल उद्यापासून? उद्यापासून स्क्रीन विजिबल आहे. येस टीचर. ओके, तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आपण न्यू लेसन स्टार्ट करूया, जीवीएसचा लेसन नंबर 7. ओके, ओके. तर लास्ट टाइमचा होमवर्क केला तू? आपण फूड्स वी ईट हा लेसन घेतला होता ना, त्याच्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले. ओके, तर आज आपण हा लेसन घेऊया, सेईंग विदाउट स्पीकिंग. म्हणजे आपलं दुसऱ्यांना आपण काहीतरी. माझा आवाज येतोय का? येस टीचर येतोय. ओके, सेईंग विदाउट स्पीकिंग म्हणजे आपल्याला काहीतरी सांगायचंय पण बोलून नाही सांगायचं, काहीतरी ऍक्शन वगैरे सांगून आपल्याला बोलायचंय. ओके, तर याच्यामध्ये एक गेम सांगितलं त्यांनी, सेईंग विदाउट स्पीकिंग या लेसन मध्ये एक गेम सांगितलाय, दमशराज. तर हा गेम माहितीये का तुला, दमशराज? तर बघ याच्यामध्ये तो गेम कसा खेळायचा, कसा खेळतो त्यांनी सांगितलंय. लेट अस प्ले अ गेम. चला आता गेम खेळूया. इन दिस गेम एव्हरी वन हॅज टू लेट अदर्स नो वॉट दे वॉन्ट टू टेल विदाउट स्पीकिंग. या गेम मध्ये काय करायचंय, आपल्याला प्रत्येकाला सांगायचंय पण आपल्याला बोलून नाही सांगायचंय, काहीतरी ऍक्टिंग ऍक्शन करून त्यांना सांगायचंय. ओके, डिवाइड युअर सेल्फ इन टू ग्रुप्स ऑफ 7. आपल्याला 7-7 चे ग्रुप तयार करायचे. युअर टीचर विल गिव इच ग्रुप अ पीस ऑफ पेपर विथ अ सिच्युएशन राईट रिटन ऑन इट. तर टीचर काय करणार, तर एक पेपर घेणार, एक चिठ्ठी घेणार, त्याच्यावर काहीतरी कुठलं तरी सिच्युएशन लिहिणार. म्हणजे समजा असंच तिने काहीतरी सिच्युएशन लिहिलं की तुमच्या समोर वाघ आला, तर असं काहीतरी तिने लिहिलं, टायगर तुमच्या समोर आला, तर तुम्ही काय करणार, तर ती ऍक्टिंग करून दाखवायची, म्हणजे घाबरायची वगैरे. ओके, सांगायचं की माझ्या समोर असं हे आलंय, तर ऍक्टिंग करून दाखवायची. आणि जे बाकीचे ग्रुप असतील ना, ते काय करणार, तो ऍक्टिंग करून ओळखणार. ओके, ओके. इच ग्रुप विल रीड वॉट इज रिटन ऑन द पेपर अँड प्रिपेअर अ सायलेंट ऍक्ट. ओके, तर आता प्रत्येक ग्रुप काय करणार, तो जे लिहिलं असेल सिच्युएशन टीचरनी, तो काय करणार, वाचणार आणि त्याच्यावर सायलेंट ऍक्ट करणार. ओके, ऍक्ट, त्याच्यावर काहीतरी ऍक्शन करणार. कीप इन माइंड दॅट यू कॅनॉट स्पीक. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्ही बोलायचं नाहीये, फक्त ऍक्टिंग करून सांगायचंय. यू कॅन एक्सप्रेस युअर फेस अँड बॉडी ऍक्शन. तर आपण कसं एक्सप्रेस करायचंय, की आपली बॉडी फेसनी, फेसचे एक्सप्रेशननी सांगायचं त्यांना, आणि बॉडी ऍक्शन, काही तुम्ही ऍक्शन करून त्यांना सांगायचं. ओके, वेन ऑल द ग्रुप्स आर रेडी विथ देअर ऍक्ट, दे हॅव टू परफॉर्म वन बाय वन इन फ्रंट ऑफ देअर ग्रुप्स. द अदर विल्स हॅव टू गेस वॉट इज बिंग ऍक्टेड. ओके, त्याच्यामध्ये काय करणार, आता सगळ्यांनी, आता सगळ्यांना एका एका ग्रुपला माहितीये की चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय. ओके, तर तो त्याच्यातला एक जण काय करणार, पुढे येऊन काय करणार, ऍक्टिंग करणार. ओके, ते ऍक्टिंग करणार आणि जो बाकीचा जो ग्रुप आहे तो काय करणार, गेस करणार काय नक्की तो सांगायचा प्रयत्न करतोय. ओके, हाऊ डीड यू लाईक दिस गेम. तुम्हाला हा गेम आवडला का? तर येस, आय लाईक दिस गेम. आय फाउंड गेम इंडरस्टँडिंग बट समवॉट डिफिकल्ट. तुम्हाला इथं फक्त विचारलं हाऊ डीड यू लाईक दिस गेम, तर तुम्हाला हा गेम कसा वाटला असं त्यांनी विचारलंय. तर आय लाईक द गेम, इट इज इंटरेस्टिंग. ओके, तर हा थोडा इंटरेस्टिंग गेम आहे. आता आपल्याला ओळखायचं म्हणजे ऍक्टिंग करण्यामध्ये मजा येईल ना, म्हणून जरा इंटरेस्टिंग गेम आहे. तर डीड यू फाइंड इट डिफिकल्ट टू ऍक्ट विदाउट स्पीकिंग. तर तुम्हाला काही याच्यामध्ये डिफिकल्ट वाटतंय का, तुम्हाला न बोलता तुम्हाला ऍक्टिंग करायचंय, मग डिफिकल्ट असेल ना? असेल. Yes, I found it difficult to act without speaking. Yes, कारण आपल्याला न बोलता त्यांना सांगायचंय जे चिठ्ठीमध्ये लिहिलंय, मग ते थोडं डिफिकल्ट असेल. लुक ऍट द पिक्चर गिव्हन ऑन द नेक्स्ट पेज. द चिल्ड्रन इन द पिक्चर आर टॉकिंग टू इच अदर थ्रू ऍक्शन. आता तुम्हाला इथे पुढे काही हे दिलंय, बघा, हे हा पिक्चर बघायला सांगितलंय.
आणि सांगितलंय की त्या पिक्चर मध्ये बघा ते दोघ जण ऍक्शन म्हणजे ऍक्टिंग करून काहीतरी सांगण्याचा एकमेकांना प्रयत्न करतात. ओके, तर हॅव यू एव्हर सीन एनी वन टॉकिंग थ्रू ऍक्शन? तर तुम्ही कधी असं बघितलंय का कुठल्या म्हणजे कोणाला की ऍक्शन करून बोलताना? Yes, I have seen mean actors and mean people talking through acting. ओके, त्या ऍक्टर लोकांना आपण बघितलंय, पण जे डम पीपल असतात ना ज्यांना बोलता वगैरे येत नाही ते सुद्धा ऍक्टिंग करून बोलतात ना, तर त्यांना सुद्धा आपण बघितलं. वेन डू पीपल नीड टू टॉक लाईक दिस? म्हणजे लोकांना असं बोलायची केव्हा गरज पडते? When a person is deaf and dumb, he sees to talk like this. Starting acting also take like this, and they are called mind starting actings. ओके, तर जेव्हा ते काही काही लोकांना बोलता वगैरे येत नाही तर ते काय करतात, अशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतात, ऍक्टिंग मधून त्यांचं जे काही त्यांना सांगायचं असतं ते सांगायचा प्रयत्न करतात. ओके, ओके तर इथे नंतर काय दिलं, मोस्ट ऑफ अस ही कॅन हिअर स्पीक अँड ही स्पीक, बट देअर आर सम पीपल हु कॅन नायदर हिअर और नॉर स्पीक. तर सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना ऐकायला सुद्धा येतं, आपल्याला बोलता सुद्धा येतं, पण आपल्या आज म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या मध्ये काही असे लोक आहेत त्यांना बोलता सुद्धा येत नाही आणि काहींना ऐकता सुद्धा येत नाही. दिस पीपल टॉक थ्रू ऍक्शन, तर असे लोक काय करतात, ऍक्शन करून ऍक्टिंग करून काय करतात, बोलतात, बोलण्याचा प्रयत्न करतात. दे अंडरस्टँड व्हॉट द अदर पर्सन इज सेईंग बाय स्टडिंग देअर लिप मुवमेंट. आता ज्याला ऐकायला येत नाही ते काय करतात, आपली जी लिप मुवमेंट असते, आपली जी होटांची हालचाल होते, त्याच्यानुसार ते काय करतात, ओळखतात की यांना नक्की समोरचा व्यक्ती काय बोलतोय. ओके, ऑल ऑफ अस कॅनॉट डू एव्हरीथिंग. आता जे सगळे आपण जे सगळे आहोत ते आपल्याला सगळ्याच ऍक्टिव्हिटी येत नाही. आता तुला समजा परफेक्ट समजा तुला गाणं गाता येत असेल चांगलं, तर मला गाणं गाता येणं असं नाही ना, तुला जी ऍक्टिव्हिटी येते ती मला दुसरी ऍक्टिव्हिटी येत असेल. सगळ्यांना वेगळी 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 ऍक्टिव्हिटी येते. ओके, तर सगळ्यांना सेम ऍक्टिव्हिटी येत नाही. तर सम ऑफ अस सिंग वेल, अदर्स राईट गुड पोएट्री. आता काही जणांना चांगलं गाता येतं तर काही जणांना चांगली पोएट्री बनवता येते म्हणजे कविता वगैरे लिहिता येतात. सम कॅन क्लाइंब ट्रीज क्विकली वाईल अदर्स कॅन रन फास्ट. तर काहींना झाडावर एकदम पटापट चढता येतं तर काहींना धावता जो म्हणजे फास्ट धावता येतं. सम कॅन ड्रॉ वेल, अदर्स कॅन सिंग अ ट्यून, सिंग इन अ ट्यून. तर काही जणांना मस्तपैकी ड्रॉइंग चांगली असते, काही जणांची त्यांचं सिंगिंग चांगली असते. तर वी आर ऑल स्पेशल इन अवर ओन वे. तर आपण सगळे आपल्या मध्ये एक स्पेशल म्हणजे आपलं जे काही हॅब असतं त्याच्यामध्ये आपण सगळे स्पेशल असतो आपल्या तरीकाने म्हणजे आपल्या वेने आपण स्पेशल असतो. हॅलो टीचर, तुमचा आवाज ब्रेक होते खूपच. ओके, आता येतोय? नो टीचर. ओके, मी एकदा लेफ्ट करते आणि परत होते ऍड. आता माझा आवाज येतोय? यस टीचर. ओके, स्क्रीन विजिबल आहे? हॅलो. यस टीचर, स्क्रीन विजिबल ओके, तर इथे काय सांगितलं, सगळे जणांना म्हणजे वेगळे वेगळे म्हणजे काही जण चांगले गातात तर काही जण चांगली ड्रॉइंग काढतात तर काही जण चांगली कविता बनवू शकतात, काही जण झाडावर पटापट चढू शकतात, पण काही जण फास्ट रनिंग करतात. ओके, तर सगळेजण सगळ्यांची वेगळी वेगळी ऍक्टिव्हिटी असते, सगळे आपापल्यामध्ये एक स्पेशल असतात, सगळ्यांना काही डिफरंट डिफरंट ऍक्टिव्हिटी जमतात. ओके, हेन्स हेन्स इन स्कूल वी कॅन लर्न फ्रॉम इच अदर. त्यामुळेच आपण स्कूलमध्ये काय एकमेकांकडून काय करतो हे सगळ्या गोष्टी शिकतो. आता तुझ्या फ्रेंडला जर चांगलं डान्स करता येत असेल तर तू तिच्याकडनं काय शिकशील, चांगलं डान्स करायला शिकशील. तसंच तुझ्याकडनं ती समजा तुला सिंगिंग जर चांगलं करता येत असेल तर ती तुझ्याकडून सॉन्ग शिकेल, सिंग कसं म्हणजे गायचं कसं ते शिकेल. ओके, तर लाईक ऑल चिल्ड्रन, चिल्ड्रन हु कॅनॉट स्पीक अँड हिअर ऑल्सो गो टू स्कूल टू रीड अँड राईट.
आता आपल्यासारखेच काही जे दुसरे आपण जातो स्कूलमध्ये तसेच जे दुसरे चिल्ड्रन्स आहेत ज्यांना वाचता ज्यांना ऐकायला येत नाही ज्यांना बोलता येत नाही ते सुद्धा काय करतात स्कूलमध्ये जातात आणि लिहायला आणि वाचायला शिकतात. ओके ओके इन स्कूल साइन लँग्वेज इज टॉट टू देम तर त्यांना त्या स्कूलमध्ये काय शिकवलं जातं त्यांची साइन लँग्वेज शिकवली जाते म्हणजे समजा ए साठी आता समजा ए बोलायचंय ए बी सी डी जसे आपल्याला शिकवतात ना लिहिता म्हणजे लिहून शिकवतात ना तर त्यांना ऐकायला येत नाही तर त्यांना काहीतरी एक साइन लँग्वेज असते म्हणजे काहीतरी ऍक्टिंग करून त्यांना ए बी असं काहीतरी सगळे लेटर्स वगैरे शिकवतात. ओके तर लेटस रीड अबाउट अ चाइल्ड हु कॅनॉट इयर हिअर इट हु कॅन डू मेनी थिंग्स तर चला आपण एका मुलाबद्दल बघूया एका मुलीबद्दल बघूया की तिला ऐकायला येत नाही पण ती खूप साऱ्या गोष्टी करू शकते. ओके तर इथे एक सांगितलंय आय हॅव अ सिस्टर आय हॅव अ सिस्टर माय सिस्टर कॅनॉट हिअर तर एक आहे ती तो काय बोलते की ही माझी बहीण आहे पण तिला ऐकायला येत नाही. ओके आय हॅव अ सिस्टर माय सिस्टर इज अ डीफ तर ही माझी बहीण आहे आणि ती काय जरा डीफ आहे म्हणजे तिला ऐकायला येत नाही. ओके शी इज अ स्पेशल पण ती खूप स्पेशल आहे देअर आर नॉट मेनी सिस्टर्स लाईक माइन मग तिच्यासारख्या अशा कुठल्याच बहिणी असे ते बोलते तो जी गर्ल आहे कदाचित ओके गर्ल आहे त्या दोघी जणी बहिणी आहेत ओके सिस्टर आहेत तर तिची जी मोठी सिस्टर आहे ती काय बोलते की हिच्यासारखी म्हणजे कुठलीच बहीण नसेल या जगामध्ये एवढी ती स्पेशल आहे माझ्यासाठी अशी ती बोलते. ओके माय सिस्टर कॅन प्ले पॅनो तर तिची सिस्टर बघा जिला ऐकायला येत नाही पण ती काय करू शकते चांगलं पॅनो वाजवू शकते शी लाईक्स टू फील द डीप रमलिंग कॉर्ड्स बट शी विल नेवर बी एबल टू सिंग तर ती जे कॉर्ड्स असतात म्हणजे जे पॅनोचे तार असतात ना म्हणजे जे वाजवायचे असतात ते तिला एकदम परफेक्ट माहिती आहे कुठल्या ट्यूनला कुठला कॉर्ड वाजवायचा कुठली तार वाजवायची पण तिला ते काही ऐकायला येत नाही पण ती एकदम परफेक्टली कुठलंही सॉन्ग एकदम परफेक्टली ती काय करते वाजवते शी कॅनॉट हिअर द ट्यून पण ती काय ऐकू शकत नाही ते जे स्वतः ती जे वाजवते ट्यून ते सुद्धा तिला ऐकायला येऊ नाही शकत नाही ऐकू नाही शकत शी लाईक्स टू लीप टू टम्बल टू रोल टू क्लाइम द टॉप ऑफ दी मंकी बार्स तर बघा तिला काय काय करता येतं तिला झाडावर एकदम माकडासारखं चढता वगैरे येतं पण तिच्यामध्ये फक्त एकच खामी आहे म्हणजे तिला एकच येत नाही की म्हणजे तिला ऐकू येत नाही पण बाकीच्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या तिला एकदम परफेक्टली जमतात नाऊ माय सिस्टर हॅज स्टार्टेड गोईंग टू माय स्कूल अल्दो आवर मदर स्टील हेल्प्स हर्स लीप रीड ॲट होम तर ती माझी सिस्टर आहे ती आता शाळेत जायला लागली आहे आणि माझी आई आहे ती काय तिला हेल्प करते घरी की कशी लीप मुवमेंट रीड करायची आता तिला ऐकायला येत नाही ना मग आता जे बाकीचे टीचर वगैरे शिकवतात तर ती कसे करणार त्यांच्या टीचरच्या होटाच्या हालचालीवरून काय करणार ती ओळखणार की टीचर नक्की काय बोलते तर त्यांची मम्मी तिची मम्मी तिला घरी काय करते हेल्प करते कसं म्हणजे ओळखायचं. ओके ओके द टीचर अँड चिल्ड्रन डू अंडरस्टँड एव्हरी वर्ड शी से लाईक सिस्टर ऑर अ वॉटर ऑर अ थंब ओके आता त्यांचे जे टीचर्स असतात ते त्यांना सांगतात की समजा तुम्हाला काय पाहिजे असेल समजा पाणी वगैरे पाहिजे असेल तर काय कुठली ऍक्शन करायची थंब करायचा असं काहीतरी त्यांना ऍक्शन सांगतात. ओके म्हणजे जेणेकरून टीचरला पण कळेल की त्यांना काय पाहिजे आणि स्टुडंटला सुद्धा कळेल म्हणजे त्या मुलांना सुद्धा त्यांना ऐकायला येत नाही ना त्यांना पण कळेल की नक्की म्हणजे काय बोलायचं. ओके आय ओर माय सनग्लास येस्टरडे मी काल माझे जे सनग्लासेस होते ते मी घातले द फ्रेम्स आर वेअर व्हेरी लार्ज तर त्याचे फ्रेम्स आहेत म्हणजे त्याचे जे समोरचे काच असतात ना फ्रेम्स ते खूप मोठे होते द लेन्सेस आर व्हेरी ब्लॅक आणि त्याचे जे लेन्स होते आता सनग्लास आहे म्हणजे तो ब्लॅकच कलरचा असेल ना सूर्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी आपण सनग्लास घालतो ना तर गॉगल घालतो तर त्याचे जे लेन्सेस होते ते सुद्धा खूप ब्लॅक होते माय सिस्टर मेड मी टेक देम ऑफ वेन आय स्पोक व्हॉट डू माय ब्राऊन आईज से टू हर ब्राऊन आईज तर माझ्या सिस्टरनी काय केलं तिला बोलता येत नाही पण तिने बघा कसं काढलंय तिचे जे सनग्लास आहे तिने त्याच्यावरून म्हणजे तिच्या डोळ्यावरून काढलेत. ओके आणि आता ती बोलते की माझे जे ब्राऊन आईज आहे ते तिच्या ब्राऊन आईजला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत.
ओके कळालं. हो ओके बघा, तिला आता बोलता आलं नाही की तिचे सनग्लास तू काढ, पण तिने काहीतरी ऍक्टी ऍक्शन करून, ऍक्टिव्हिटी करून तिचे जे सनग्लास काय केले, काढले. ओके हो न आवर आईज नेक्स्ट आवर आईज टेल अ लॉट लॉट स्मॉल चिल्ड्रन टेल अ लॉट थ्रू देअर स्पेस हँड्स इवन बिफोर दे लर्न टू स्पीक दे अंडरस्टँड अ लॉट टू. आता आपले जे आपण काही न बोलता सुद्धा आपण खूप काही, जसं आपले एक्सप्रेशन आहे, तुम्ही कधी सॅड वगैरे असाल, दुःखी वगैरे असाल, तुमचा फेस एकदम हे होतो ना असा, म्हणजे दुःखी होतं, तर त्याच्यावरून कळतं की तुम्हाला, तुम्ही सॅड आहे, तुम्ही दुःखी आहे. बरं, तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही एकदम असं कोपऱ्यात जाऊन वगैरे बसता, तर त्याच्यावरून कळतं की तुम्हाला राग वगैरे आलाय. तर आपले जे फेस वगैरे आहेत, आपला जो चेहरा आहे, तो खूप काही बोलून जातो. म्हणजे जर न सांगता तुम्ही न काही बोलता, तुमच्या फेसवरून खूप काही लोकांना समजतं. ओके, समोरच्याला समजतं. द फेस इज अ मिरर. तर आपला फेस काय, एक मिरर सारखा, आरसासारखा आहे. ओके, जसं बघा इथं पिक्चर मध्ये दाखवलं बघ, फर्स्ट जो बॉय आहे तो एकदम स्माइल करतोय, म्हणजे आपल्याला काय समजतंय की तो एकदम हॅप्पी आहे. पण जो दुसरा बॉय आहे तो काय एकदम असा रडका चेहरा केला त्याने, म्हणजे तो काहीतरी सॅड आहे असं आपल्याला कळतंय ना. तर आपले जे फेस आहे ते आपलं काय, मिरर आहे. त्याच्यावरून लोकांना कळतं की आपण कुठल्या कंडिशन मध्ये आहोत, आपण हॅप्पी आहोत की सॅड आहोत. ओके कळालं. हॅलो, इथे नेटवर्क इश्यू होतो मोबाईलचा. ओके, आता आवाज येतोय माझा. यस टीचर. ओके, तर काय सांगितलं इथे, अ फेस, द फेस इज अ मिरर. तर आपला जो फेस आहे, चेहरा आहे, तो कसा असतो, एका मिरर सारखा असतो, आरशासारखा असतो. ओके कळलं. हो जसं आपले आपल्या ज्या फेसच्या एक्सप्रेशननी लोक समोरच्याला समजतं की आपलं दुःखी आहे, हॅप्पी आहे की सॅड आहे. ओके आता काय सांगितलंय, ऑब्झर्व चिल्ड्रन ऑफ अबाउट 6 to 8 months इन युअर एरिया, हाऊ टू दे एक्सप्रेस देम सेल्फ. तर तुमच्या आजूबाजूला एक 6 ते 8 महिन्याचा मुलगा असेल, तर त्याला काहीतरी सांगायचं असेल, तर ते कसं एक्सप्रेस करतं, तर ते काय करतं, त्यांचं जे फेशियल एक्सप्रेशननी आणि हाताचे काहीतरी मुवमेंट करून ते आपल्याला सांगतं ना. आता छोटा एकदा बाळ असेल 7 8 महिन्याचा, तर त्याला उचलायचं असेल तर त्या काय करतो, रडतो ना, रडतात ना ती छोटी बाळं हो उचलण्यासाठी, आईला काय घेऊन घेण्यासाठी काय करतात, रडतात. मग आपण त्याला उचलतो, मग तेव्हा ते हॅप्पी होतात. तसंच त्यांना काय कधी तसंच काय, आता त्यांना कुठली वस्तू दिली नाही तर ते रडतात वगैरे, तेव्हा सुद्धा आपण कळतं आपल्याला. ओके, ओके. तर यू मस्ट बी वंडरिंग व्हॉट काइंड ऑफ फेसेस दिस आर, नो दे हॅव अ नो आईज, नो नोज, नो माउथ, यू हॅव टू मेक दिस बट ओनली आफ्टर रिडिंग व्हॉट इज रिटन अलॉन्ग साइड. आता तुम्हाला खाली फेसेस दिलेले आहेत, तर त्या फेसेसला नाही डोळे आहेत, ना नाक आहे, ना माउथ आहे, ओके ना तोंड आहे. तर तुम्हाला काय करायचं, ते तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. पण ते कसे ड्रॉ करणार, तुम्ही त्याच्या साईडला तुम्हाला काहीतरी एक सिच्युएशन सांगितली. ओके, त्याच्या सिच्युएशनला रिलेटेड ते तुम्हाला ड्रॉ करायचंय. ओके कळलं. हो तर आता बघा, फर्स्ट मध्ये काय सांगितलं, दिस इज आफताब, हिज फेवरेट टॉय इज फॉलन डॉन फॉलन डाऊन अँड ब्रोकन, तर ही इज सॅड, तर हाऊ विल हिज फेस लुक. आता तो आफताब नावाचा मुलगा आहे, त्याचं जे फेवरेट खेळणी आहे, वस्तू होती ती, ती टॉय त्याचं खाली पडलं, खाली पडलं तर सगळं फुटलं, तुटलं ते खेळणं. तर आता त्याचं तो म्हणजे त्याचा तो काय आता झालाय, सॅड झालाय, तर त्याचा फेस कसा असेल, एकदम सॅड असेल ना. हाँ
तर तुला तो ड्रॉ करायचा, त्याचा जो फेस, जो सॅड फेस असतो ना, तो तिथे ड्रॉ करायचा आहे. ओके, ओके नेक्स्ट काय सांगितलंय? दिस इज जुली, हर लिटिल सिस्टर वॉज बॉर्न जस्ट यस्टरडे, तर शी इज व्हेरी एक्सायटेड, तर हाऊ विल हर फेस लुक. आता ही जी जुली आहे, तिला तिचे म्हणजे कालच तिची छोटी बहीण जन्माला आली. ओके, तर ती एकदम एक्सायटेड आहे, तू एकदम हॅप्पी आहे, एक्सायटेड आहे बघण्यासाठी तिला. तर तिचा फेस कसा असेल? एकदम एक्सायटेड असेल ना, हॅप्पी. हाँ हां, तर तुला तसा ड्रॉ करायचा आहे, हॅप्पी फेस काय करायचा, ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट काय सांगितलंय? दिस इज यामिनी मदर, टुडे व्हाईल यामिनी वॉज टेकिंग आउट द बॉटल ऑफ पिकल फ्रॉम द किचन, इट फेल फ्रॉम हर हँड अँड ब्रोक. ड्रॉ द लुक ऑन हर मदर्स फेस. आता ही काय यामिनीची मम्मी आहे, तर ती काय झालं, यामिनीनी आज काय किचन मधून लोणच्याची बाटली, म्हणजे लोणचं घेताना जी लोणच्याची भरणी होती ती काय केली, बॉटल खाली पाडली आणि फोडली. आता तिचा मम्मीचा चेहरा कसा झाला असेल, एकदम अँग्री झाला असेल ना, भडकली असेल ना ती तिच्यावर. हो हां, तर तो फेस काय करायचा, अँग्री फेस काय करायचा, ड्रॉ करायचा. ओके, नंतर काय सांगितलंय? दिस इज रिहाना, शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स व्हाईल प्लेइंग, सडनली अ डॉग इज केम इन फ्रंट ऑफ हर, हाऊ विल रेहाना फेस लुक. आता ही जी रेहाना आहे ती कुत्र्यांना खूप घाबरते. ओके, तर एक दिवस काय झालं, ती खेळत होती आणि कुत्रा अचानक समोर आला, आणि आता ती काय तिच्या समोर आला, तर तिचा फेस कसा होणार, ती एकदम अशी शॉक घाबरलेली असेल ना, तर घाबरलेला फेस काय करायचा, तू इथे ड्रॉ करायचा, कळालं? हो तर हे सगळे फेस तुला होमवर्क मध्ये ड्रॉ करायचे. ओके, हाँ फक्त काय कर, नुसतं नॉर्मल फेस काढ, पूर्ण ड्रॉ करायचा पिक्चर गरज नाही, फक्त तोंडाचा चेहरा, फेसचा जो हे ड्रॉ कर आणि त्याला फक्त एक्सप्रेशन दाखव. ओके, ओके नेक्स्ट काय सांगितलं, बाय लुकिंग ऍट समवन फेस वी कॅन टेल वी कॅन टेल इफ द पर्सन इज हॅप्पी, सॅड ऑर अँग्री. तर आपण एखाद्याच्या तोंडाकडे बघून, आपण फेसकडे, चेहऱ्याकडे बघून आपण सांगू शकतो की तो माणूस हॅप्पी आहे का, आनंदी आहे का, दुःखी आहे का, तर रागात आहे. ओके, तर हॅज इट एव्हर हॅपन दॅट यू हॅड डन सम मिसचीफ अँड युअर मदर हॅव फाउंड आउट जस्ट बाय लुकिंग ॲट युअर फेस. तर असं कधी झालंय का, तुम्ही काहीतरी घरात मस्ती केली, मिसचीफ म्हणजे काहीतरी तुम्ही घरात मस्ती वगैरे केली आणि तुम्ही काहीतरी केलं आणि तुम एकदम शांत बसला आणि तुमच्या मम्मीला कळालं तुमच्या फेसवरून? होतं ना असं कधी कधी, तुम्ही कुठली तरी मस्ती करताना काहीतरी वस्तू वगैरे तुम्ही फोडली, तोडली आणि तुम्ही एकदम काय करता, एका साईडला कोपऱ्यात जाऊन गपचूप बसून राहता आणि मग तुमची आई वगैरे आली तर तिला कळतं की कोणी काय केलंय हे. ओके, तर तुमच्या फेसवरून कळतं हे. वी कॅन टॉक थ्रू डान्स एज वेल, इन डान्स द हँड्स अँड फेस आर यूज टू कन्वे फिलिंग्स, तर दीस आर कॉल्ड मुद्राज अँड भावज भावज. तर बघा, जसं डान्समध्ये सुद्धा एक्सप्रेशनची गरज असते ना, डान्समध्ये सुद्धा एक्सप्रेशनची गरज असते, तर हात, तोंडाचं जे फेसचं एक्सप्रेशन असतं आणि हँड्स, हातांनी काय करतात, फिलिंग्स म्हणजे जे काही त्यांना सांगायचं असतं डान्समधून, ते काय करतात, एक्सप्रेस करतात, सांगतात, तर त्यालाच काय बोलतात, मुद्रा बोलतात आणि भावज बोलतात. काय बोलतात? मुद्रा आणि भावच. ओके, ओके तर मुद्रा बघ, इथे डिफरंट डिफरंट मुद्रा दिल्या. आता पहिलं वाला दिलं ते काय, फ्लावर बर्ड म्हणजे कळी. काय? कळी. तर त्याची मुद्रा बघ कशी केली, फ्लावर बर्ड म्हणजे कळी. नंतर काय केलंय, फ्लावर म्हणजे ते फुललंय, कळी फुलली आहे, म्हणून त्यांनी असं दाखवलंय एक्सप्रेस हाताचे हे बघ, हँड कसे मुद्रा केले त्यांनी. आणि जे नंतरचं काय केलं, स्नेक, त्याला बोलतात स्नेक, थर्ड वाला आहे स्नेक, आणि लास्ट वाला काय, फिश आहे. ओके, तर जे कत्तक भर, टीचर पण त्यांचे दोन शिंग आहेत तो डियर असेल. तर डियर का स्नेक का माहित नाही, पण मी सर्च केलं तर मला स्नेक आन्सर मिळालंय. ओके, ओके तर हे जे सगळे कत्तक मध्ये यूज होतात हे मुद्राज, ते कत्तक मध्ये या डान्स फॉर्म मध्ये या सगळ्या मुद्राज काय होतात, यूज होतात. ओके, कळालं? हो आता नेक्स्ट काय सांगितलं तुला, की लुक ॲट द पिक्चर अँड गेज, मेक युअर ओन स्टोरी अँड टेल द स्टोरी टू युअर फ्रेंड्स अँड डिस्कस. तर इथे तुला पिक्चर्स दिसत आहेत बघ, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ पिक्चर दिसत आहे, तर तुला याच्यामध्ये काय करायचं, हे पिक्चर ऑब्झर्व करायचे आहेत आणि स्टोरी तयार करायची. तर काय स्टोरी असणार, आता असं असेल समजा, वन्स अपॉन अ टाइम ऑन अ ह्यूज ट्री
एका मोठ्या झाडावर देअर लिव अ जॉय स्क्वेरल, एक आनंदी काय स्क्वेरल राहत होती. ओके, शी यूज टू डान्स सिंग रन अँड लाफ ऑल द डे लॉन्ग. तर ती रोज म्हणजे एकदम हॅप्पी असायची, ती रोज गाणी वगैरे गायची, इकडे तिकडे पळायची, हसायची वगैरे असं. वन डे शी डिसाइड टू कुक समथिंग गुड, तर एक दिवस तिने ठरवलं काहीतरी चांगलं काय करायचं, शिजवायचं, कुक करायचं, बनवायचं. तर तिने काय, शी इन्व्हायटेड हर फ्रेंड्स, रॅट्स, मैनास, क्रोज टू एन्जॉय द फीस्ट. मग तिने काय केलं, सगळ्यांना काय केलं, बोलवलं जेवणासाठी, इन्व्हाइट केलं, ते जिने काय बनवलं असेल ते जिने इन्व्हाइट केलं. आणि मग दे ऑल लव टुगेदर, दे ऑल लव हॅव्हिंग फूड टुगेदर. तर सगळ्यांनी मिळून काय केलं, ते फूड काय केलं, खाल्लं. कळालं? तर असं तू हो बनवू शकते स्टोरी. कळाली? हो तर कळाला हा लेसन? तर सेईंग विदाउट स्पीकिंग म्हणजे काय, याच्यामध्ये आपण बोलायचंय पण विदाउट काही, म्हणजे तोंड ना, म्हणजे तोंडाचा वापर न करता काहीतरी ऍक्शन वगैरे, एक्सप्रेशन दाखवून, कुठल्या मुद्राज वगैरे, डान्सच्या मुद्रा वगैरे काय करून आपण बोलायचं आहे. कळालं? हो ओके, तर क्वेश्चन आन्सर कुठले कुठले क्वेश्चन याच्यामध्ये, जे सगळे क्वेश्चन आहेत ते सगळे तू इथे लिहायचे. टीचर, पेज नंबर 45, पेज नंबर 48, 49 आणि 59. पेज नंबर अजून 50, 51, 49, 49 आणि 45, ते सगळे जे क्वेश्चन. टीचर माझ्याकडे यांचे आन्सर नाही. ओके, मी सेंड करेन. आणि तर मी सेंड करेन आन्सर आणि तू. ओके, चालेल. हो हाँ, तर मग आपण इथेच थांबूया. तसं पण क्लास आपला टाइम होत आलाय आणि लेसन सुद्धा कंप्लीट झालं. ओके, चालेल, बाय. बाय टीचर.